कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरामध्ये लॉकडाऊन असताना कोपरगाव शहरामध्ये 6 मे रोजी विनापरवाना रिलायन्स ट्रेंड मॉल उघडल्यामुळे ट्रेंड्सवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे लॉकडाऊन काळामध्ये विनापरवानगी दुकानं उघडणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणलेत. सध्या सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या वाढतीय. कोपरगाव तालुक्यात फक्त अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र लॉकडाऊनच्या काळात कोपरगाव शहरामधील रिलायन्स ट्रेडर्स हे रेडीमेड कपड्याचं मॉल उघडून आतमध्ये काही कर्मचारी काम करत असल्याचे नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत 5,000 रुपयांचा दंड ठोकण्यात आला आहे, अशी माहिती कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली आहे. सध्या कोपरगाव शहरात विविध दुकानं शासनाच्या आदेशाला हरताळ फासून छुप्या पद्धतीनं उघडण्यात येत आहेत असं निदर्शनास येत आहे. मात्र आज करण्यात आलेल्या कारवाईमुळे त्यांचे देखील धावे दणाणलेत. संपूर्ण भारतामध्ये व राज्यामध्ये 4 मे ते 17 मे पर्यंत तिसऱ्या टप्प्याचे लॉकडाऊन सुरू करण्यात आलेले, त्या अनुषंगाने राज्य शासन व माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ज्या सूचना आलेल्या आहेत, त्या अनुषंगाने संपूर्ण बाजारपेठ, व्यापारी संकुले व मॉल्स हे पूर्णतः बंद राहतील अशा सूचना आहेत. त्यातील फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील. या सूचना दिलेल्या असतानासुद्धा आज दिनांक 6 मे रोजी बाजारपेठेमधील रिलायन्स ट्रेड शॉपिंग मॉलमध्ये काही कर्मचारी असल्याचे आम्हाला निदर्शनास आले. जसं की आज सर्व कर्मचारी हे वेगवेगळ्या ठिकाणी येवल्यामध्ये जास्त पेशंट आढळल्यामुळे नाक्यावरती आम्ही बंदोबस्तासाठी पाठवलेले होते. त्या ठिकाणी बंदोबस्त करत असताना आम्हाला काही सूचना मिळाली की त्या अनुषंगाने आम्ही रिलायन्स ट्रेड मॉलमध्ये गेलो असता तिथे त्यांचे मॅनेजर व काही कर्मचारी उपस्थित असले दिसले. त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर कारवाई करून शॉपिंग मॉलला बंद करण्यात येऊन त्यांना 5,000 रुपयाचा फाईन केला आहे. तसेच पुन्हा जर असं काही कृत्य करून आढळले त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच शहरातील मी व्यापारी बंधूंना विनंती करतो की कृपया कोणी असं काही करू नये, जेणेकरून इतर व्यापारी लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन त्याचा परिणाम व्यापारी संकुल सुरू करण्यात किंवा दुकाने चालू करण्यात होईल असा कुठल्याही प्रकारचा गोंधळ निर्माण करू नये असे मी आपल्याला आवाहन करतो. आपण घरीच राहा व सुरक्षित राहा, आपल्याला पुन्हा एकदा आवाहन करतो. योगेश डोके, सी24 तास, कोपरगाव.